नमस्कार मित्रांनो मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत निफ्टी बँक निफ्टीचं पोस्ट मार्केट अॅनालिसिस आणि मंथली एक्सपायरी स्पेशल याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय मंथली एक्सपायरी धमाका देणार का ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे चर्चा करणार आहे पुढे जाण्यापूर्वी सांगेल की सकाळी आपण जो अपडेट दिला होता की मार्केट पूर्णपणे शंभर पॉईंटमध्येच टाईमपास करेल आणि कालच्या व्हिडिओमध्ये पण नॉर्मली मी सेमच सांगितलं होतं पूर्ण दिवस त्याच्यामध्येच केला टेलिग्रामला जावा सकाळचे अपडेट पहा दिलेल्या ले लेवल जाऊन तुम्ही स्पॉटला पहा अप्रॉक्स निफ्टी तर ॲज इट इज चाललाय बँक निफ्टीने फक्त लो चाळीस पॉईंट खाली गेला तिथून पुन्हा तो पाऊस बॅक झालेला आहे यासाठी टेलिग्राम न चुकता जॉईन करा कारण ह्या अपडेट्स तुम्हाला एक चांगला ट्रेड देऊ शकतात लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे येतो मी डायरेक्ट निफ्टीमध्ये निफ्टीचा जर आपण आता विचार करायला गेलो सतरा हजार आठशे तेराचं क्लोजिंग आहे सतरा हजार आठशेच्या वरती थोडे बुल्स ऍक्टिव्ह होतील हे आपलं म्हणणं होतं आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे बीटीएसटी नुसार आत्ता एक छान ट्रेड भेटतो तर बी टी एस टी काय हे आपल्या ऍडव्हान्स कोर्समध्ये किंवा जे काही स्टुडंट्स आहेत त्यांना क्विक समजेल तर मोठा कॉन्सेप्ट आहे आपला त्याच्यामध्ये बीटीएसटी नुसार निपटीने मोस्टली मुवमेंट दाखवलेली याच्यामध्ये आत्ताच्या कंडिशनला जर विचार करायला गेलं तर निपटी उद्या आपण नॉर्मल पॉझिटिव्ह दाखवतोय वायस याच्यामध्ये म्हणजे मी तुम्हाला सांगेल की आत्ताच्या कंडिशनचा जर आपण विचार करतोय इथे तर निफ्टीसाठी सतरा हजार आठशे चाळीस हा एक महत्वाचा पॉईंट आहे हो उद्या सतरा आठशे चाळीसच्या वरती जर तो जातोय हो तर शंभर दीडशे पॉईंट तिथून तो वर जाण्याचा शंभर टक्के प्रयत्न करला ऍटलिस्ट शंभर पॉईंट तो दाखवू शकतो परंतु सतरा आठशे चाळीस हा क्विक रेजिस्टन्स पण राहील तुम्हाला याच्यामध्ये आणि जर सपोर्टचा जर आपण विचार करतोय सतरा हजार सातशे सत्तर ही स्ट्रॉंग सपोर्ट झोन असेल तुमच्यासाठी याच्या खाली जात नाही तोपर्यंत पर्यंत पुटला हात लावायचा नाहीये आणि आज मी दिलं पण होतं सतरा आठशे वीसच्या वरती आपल्याला कॉलला हात घालायचा आहे किंवा तोपर्यंत तेजी करायची नाहीये क्लोजिंग बघा सतरा आठशे तेरा दिलेले शार्प उद्या सतरा आठशे वीसच्या वरती जातोय तर आपण उद्याच्या दिवसापुरतं प्लॅन करू शकतो समजलं निफ्टीचं आता येतोय बँक निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये आपल्याला काय भेटतं ही ते आपण पाहूया बँक निफ्टीमध्ये आजचं क्लोजिंग पण छान आहे बेचाळीस हजार आठशे एकोणतीसचं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे बँक निफ्टीत आम्हाला एक छान ब्रेकआउट भेटतोय आत्ताच्या कंडिशनला तो दाखवतोय की उद्याचं ओपनिंग बँक निफ्टी मोस्टली बुलिश देऊ शकतो आपण या कंडिशननुसार जर विचार करायला गेलो तर बेचाळीस हजार सहाशे नोट डाऊन करून ठेवा उद्याच्यासाठी छान सपोर्ट म्हणून काम करेल मार्केट ओपन झाल्यावर बेचाळीस सहाशे ब्रेक केल्यानंतरच तुम्ही पुटसाइडचा विचार करायचा आहे आणि याच्यामध्ये जर विचार करायला गेलं रेजिस्टन्सचा तर मार्केटला नि बँक निफ्टीला आत्ता बेचाळीस हजार नऊशे हा पुढचा एक क्वीक रेजिस्टन्स असेल कारण त्याने ही एक रेजिस्टन्स लाईन नॉर्मली ब्रेक केलेली दिसते आम्हाला त्यामुळे उद्या कदाचित बँक निफ्टी सकाळी सकाळी पॉझिटिव्ह ओपनिंग दाखवू शकतो त्यामुळे बँक निफ्टी निफ्टीकडे थोडं पॉझिटिव्ह बायसने पाहू शकता यानंतर आपण येतोय फिन निफ्टीकडे फिन निफ्टीमध्ये आपल्याला काय दिसतंय याच्यामध्ये तर फिन निफ्टीला उद्या एकोणीस हजार चाळीस हा एक महत्वाचा रेजिस्टन्स असेल किंवा एकोणीस हजार पन्नास नोट डाऊन करा एक राऊंड फिगर पॉईंट एकोणीस पन्नास पर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल कारण आता तो, तो एकोणीसला क्लोज झालाय एकोणीस पन्नास जर स्ट्रॉंग ब्रेक करेल तो पंधरा मिनिटाच्या कॅन्डलमध्ये तर तिथून पुन्हा एक शंभर ऐंशी पॉईंटची रॅली अपसाईडला साईडला दाखवेल तेजी करण्यापूर्वी लक्षात ठेवा अठरा नऊशे वीस हा तुमच्यासाठी एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे हा ब्रेक केला तर तुम्ही खालच्या साईडचा विचार करा नाहीतर तेजी करताय तर अठरा नऊशे वीस हा तुमच्यासाठी एक सपोर्ट किंवा स्टॉप लॉस पण तुम्ही वापरू शकता मित्रांनो अशा प्रकारे होत्या लेवल निफ्टी बँक निफ्टी आणि फिंड निफ्टीच्या थोडक्यात जर आढावा घ्यायला गेलो उद्याचा कंडिशन काय राहणार याच्यामध्ये तर नॉर्मल मार्केट आत्ताच्या कंडिशननुसार माइल्ड बुलिश दिसते उद्या कदाचित तो स्ट्रॉंग बुलिश होण्याचा प्रयत्न करेल बँक निफ्टीमध्ये सध्या फोर्स आहे आणि अशा प्रकारे तुम्ही ट्रेड करा आणि बऱ्याच जणांना ट्रेड करताना प्रॉब्लेम येत आहेत समजत नाही किंवा काही लोक ट्रेड फसतायत तर त्यासाठी हा ट्रेडिंग जर्नलचा व्हिडिओ आवश्यक पहा याच्यामध्ये खूप सारे सोल्युशन्स तुम्हाला येतील तुमच्या मिस्टेक्सवर तुम्ही काम करायला लागल्यावर यानंतर ना काही स्टॉक्सची मी तुमच्याबरोबर चर्चा करणार आहे यापैकी पहिला स्टॉक असेल तुमच्यासाठी सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेड सुदर्शन मध्ये आम्हाला असं दिसतोय की ब्रेकआउटच्या तयारीमध्ये आहे चारशे अठराला तो आज क्लोज झालेला आहे चारशे एकवीसच्या वरती तुम्हाला याच्यामध्ये चांगली रॅली तो दाखवू शकतो सुदर्शन केमिकल वर तुम्ही लक्ष ठेवू शकता यानंतरनं दोन नंबरचा स्टॉक असेल तुम्हाला उद्याच्यासाठी तनला प्लॅटफॉर्म्स तनला प्लॅटफॉर्म्स मध्ये आम्हाला एक चांगला ब्रेकआउट अपेक्षित आहे सहाशे चोपन्न रुपयाला आज क्लोज झालेला आहे सहाशे छप्पन्नच्या वरती तुम्ही याच्यामध्ये अपसाईडचा सा विचार करायला हरकत नाहीये याच्यानंतर मित्रांनो पुढचा स्टॉक देते तुमच्यासाठी उद्या जर मार्केट कंडिशन बेरिश राहते तर फोकस करा मोस्टली चारही स्टॉक कसल्याही कंडिशनला चालतात परंतु मार्केट जर त्या डायरेक्शनने असेल तर चांगली मुवमेंट आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो याच्यामध्ये तिसरा स्टॉक आहे आपला एच डी एफ सी एम सी एचडीएफसी एम सी मध्ये आम्हाला सतराशे च क्लोजिंग दिसतोय सतराशे अडतीसच्या खाली तुम्ही याच्यामध्ये डाऊन साईडचा विचार करू शकता डाउनसाईड रॅली चांगली भेटू शकते मित्रांनो याच्यानंतर चार नंबरची स्क्रिप्ट असेल तुम्हाला Fortis Healthcare Limited फोर्टीस हेल्थ केअरमध्ये आम्हाला इथे दिसतोय दोनशे अठ्ठावन्न पॉईंट सत्तरचं क्लोजिंग दोनशे छप्पन्नच्या खाली तुम्ही यामध्ये तुमचं स्टडी करू शकता डाउन साईडसाठी अशा प्रकारे तुम्हाला चार स्टॉक दिले तुमच्या वॉशलिस्टमध्ये ॲड करायला उद्याच्या अपडेटसाठी उद्याच्या स्टडी पर्पजसाठी याच्यामध्ये व्यवस्थित तुमच्या अभ्यासानुसार ट्रेड करायचा प्रयत्न करा आणि ज्यांनाही असे स्टॉक्स स्विंग ट्रेड सध्या तर आम्ही फ्रीज देतो टेलिग्रामला तेही काही दिवसानंतर तुम्हाला असे पाहिजे असतील तर तुम्ही आमच्या अंडर्गत डिमॅट ओपन करा तुम्हाला असे स्टॉक्स लाईफ टाईम भेटत राहतील या व्यतिरिक्त तुम्हाला माझ्याकडून काय हवं आहे खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता जेणेकरून आम्ही त्याच्यावर तुम्हाला स्पेशल व्हिडिओ घेऊन येईल आणि महत्त्वाची गोष्ट तुम्ही ज्याही व्हिडिओ बघताय त्या लवकरच आम्ही हिंदी चॅनलवर शिफ्ट करणार आहोत त्यामुळे हिंदी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तिकडे तुम्हाला हे अपडेट्स ॲज इट इज पाहायला मिळणार आहेत त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे थांबतो इथे मित्रांनो पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी सहा वाजता धन्यवाद